नाही तुम्ही ही सांगितली माहिती, परंतु आम्हाला तुम्ही माहिती सांगितली, परंतु आम्हाला असं सांगा की बाबा आपण बाजारातल्या भाज्या खातो आणि ह्या भाज्या, हे भाज्या हे तुम्हाला जेवढं माहिती आहे का दुसऱ्या भाजीचं काय, त्यातनं एनर्जी काय मिळते किंवा त्यातनं काय वेगळं काय होतं? कुत्र्याची जी भाजी त्या भाजीचं खाली बाकर सुद्धा खायला गरज येत नाही, पोट चांगली व्यवस्थित असते. आणि दुसरी आपण जी भाजी आणतो ती भाजी म्हणजे बाजारातल्या भाज्या जशा आरोग्याला हानिकारक झाल्या नाही का, औषध फवारत आणि रानातल्या भाज्या म्हणजे आरोग्याला आवश्यक आहेत. धन्यवाद. स्थानिक लोकांना अजून पण माहित नाही की आपल्या परिसरामध्ये किती प्रकारच्या भाज्या आहेत नवीन नवीन. आता मागच्या मला वाटते बोरगिरीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये कांदे चित्रकाची भाजी आणली. म्हणजे मी इतक्या वर्षापासून इथे राहिले किंवा आमचे पण इतकी सहकारी इथे राहिले, त्यांना माहित नव्हतं की कांदे चित्रकाची भाजी. म्हणजे नवीन नवीन काहीतरी जाती नवीन नवीन भाज्या उपलब्ध आपल्याला होतील, जेणेकरून जे आपल्या परिसरामध्ये आहेत आणि खाणे पण येतील. जवळजवळ आज मला वाटते 25 ते 30 प्रकारच्या भाज्या या ठिकाणी खाण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. सर्व पर्यटकांसाठी किंवा सगळ्या गावकरी ग्रामस्थांसाठी असते. तर पुढच्या वर्षी जर तुम्हाला विक्री करायची जर प्रत्येकाची माहिती इच्छा असेल तर आपण परत बागेमध्ये स्वतः लागवड करा आणि त्या लागवडीतून विक्रीसाठी ठेवा, त्यावेळेस पण आपण एक वेगळं प्रदर्शन आपण या ठिकाणी करू शकतो. बस एवढं सांगायचं. आप यहाँ आके आपको कैसा लगा, आपका अनुभव बताइए. हाँ बहुत अच्छा लगा, ये बहुत अच्छा प्रोग्राम है. कितना अच्छा है कि बहुत खाना है, अलग अलग का खाना है और हमेशा इसे नहीं ट्राई कर सकते हैं पहले, तो खाना बहुत अच्छा था, बहुत टेस्टी था. ओके. आपल्याला कसा अनुभव आला इथं? मुझे भी बहुत अच्छा लगा. इतनी सारी डाइवर्सिटी जो हमें कभी मालूम भी नहीं है कि खाने में हो सकती है, हम 4 या 5 भाजी रोज़ में बनाते हैं, तो उसके बारे में जानकारी मिली और वो कहाँ उगते हैं, उसके लिए हम क्या कर सकते हैं, ये सब महिलाओं ने उससे सुनने को मिला कि इनका उपयोग क्या होता है स्वास्थ्य के लिए. और ख़ासतौर पर बहुत इनकरेजिंग लगा कि वो अपने जीवन में इसका उपयोग करते हैं आज भी, और वो चाह रहे हैं कि वो आगे की जनरेशन आगे की पीढ़ी के बारे में इसको इसके बारे में जानकारी फैलाएँ, और इसलिए ये प्रोग्राम कर रहे हैं. तो सुन के बहुत अच्छा लगा.